नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकोते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्ही एक शेतकरी आहात व पीएम किसान योजनेअंतर्गत जो लाभ भेटतो त्याचे तुम्ही लाभार्थी आहात व मित्रांनो, तुम्ही पीएम किसान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 16 हप्त्याची वाट बघत आहात। त्याच्याविषयीच आपली त्या रिलेटेड सर्वात मोठी अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, येणाऱ्या काही दिवसात म्हणजे जवळपास 8 ते 15 दिवसाच्या आत तुम्हाला जो पीएम किसान योजनेअंतर्गत 16 हप्ता आहे तो बघायला मिळणार आहे आणि सोबतच सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे 3000 रुपये आहेत ते पण तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहेत। तर याच्या पहिले तुम्हाला काय काय जी काळजी घ्यायची आहे, काय काय जे डॉक्युमेंट KYC काय काय पेंडिंग आहे, काय काय प्रॉब्लेम आहे, जे की मागं जे 15वा हप्ता भेटला होता शेतकऱ्यांना, काहींच्या अकाउंटवर 15वा हप्ता आला नाही व काहींची जे पीएम किसानची KYC होत नाही, रजिस्ट्रेशन होत नाही, असे भरपूर जे प्रॉब्लेम आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत, तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, चला पुढे बघूया आपण। इथं बघू शकता पीएम किसान योजनेअंतर्गत जे पोर्टल आहे यांचं ऑफिशियल, त्या पोर्टलवरती यायचं आहे तुम्हाला, काही असं जे डॅशबोर्ड आहे ते दिसेल। आधी तर बघू शकता मोदी सरकार की गॅरंटी 6000 रुपये जे पीएम किसानना भेटणार आहे 5 वर्षामध्ये। तर हे कसे भेटणार आहे व यामध्ये काय काय प्रॉब्लेम होते व कोणते कोणते जे बरेच शेतकऱ्यांना हप्ते भेटले नाहीत त्यावरती हे सोल्युशन आहे। तर या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, आता इथं बघू शकता KYC तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून पण करू शकता। यांच्या पोर्टलवर आले मोबाईलवरून तर तुम्हाला इथून लॉग इन करून घ्यायचं आहे। इथं तुम्हाला आधार नंबर टाकायचा, सर्च करायचा, त्याच्यानंतर तुम्हाला एक OTP येईल तुमच्या मोबाईलवर, तो टाकून तुम्ही व्हेरीफाय करून अशी KYC करू शकता घर बसल्या, कुठे जायची गरज नाही। याच्यानंतर मित्रांनो दुसरी स्टेप, आता इथं खाली भरपूर असे ऑप्शन दिलेले आहेत की KYC रजिस्ट्रेशन, इथून रजिस्ट्रेशन पण करू शकतात आणि इथे बघू शकता स्टेटस पण चेक करू शकता तुम्ही जर रजिस्टर केलेलं असेल तर, आणि अपडेशन काही जर तुम्हाला जे अपडेट आहे इथं काही जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही या इथून अपडेट करू शकतात। काही नाही, सिम्पली फक्त तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे, कॅप्चा फिल करा, सर्च करायचं आहे, त्याच्यानंतर तुमची खाली डिटेल ओपन होईल, ती डिटेल बघायची चुकीची आहे का बरोबर आहे, तर ही सर्व माहिती तुम्हाला चेक करून घ्यायची आहे कारण की यामध्ये असे प्रॉब्लेम आहेत बारीक बारीक की यामध्ये तुमचा जो 16 हप्ता आहे तो येणार नाही आणि नंतर तुमचा तो 16 हप्ता पेंडिंगमध्ये राहील किंवा तो याच्या पुढे येणार नाही। याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला वापस परत मेन पोर्टलवरती यायचं आहे। आता इथं कनो युअर स्टेटस, आता तुमचं स्टेटस पण चेक करू शकतात, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि गेट OTP करायचं आहे, त्याच्यानंतर तुमची जी डिटेल आहे ती तुम्हाला बघायला भेटेल। तुमची जी प्रोसेस बाकी असेल FTO प्रोसेस काही तर तुम्ही इथूनच करून घेऊ शकतात, तर हे महत्त्वाचं आहे, हे पण तुम्ही करून घ्यायचं आहे जर हे पेंडिंगमध्ये असेल आणि जे पण तुम्हाला रेड मार्कमध्ये दिसेल ते तुम्हाला क्लिअर करून घ्यायचं आहे। मित्रांनो, आता बेनिफिशियरी लिस्ट, आता जनला नाही का हप्ते भेटतात पीएम किसान योजनेअंतर्गत त्यांचे इथं नावं देत आहे, इथं तुम्हाला लिस्ट आहे डाउनलोड करायला भेटेल। तुम्हाला इथं क्लिक केल्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे, तालुका जो महाराष्ट्र स्टेट आहे आपलं जे राज्य आहे ते निवडल्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे। निवडल्यानंतर इथं तुम्हाला जे तालुका आहे तो येईल, तुमचा ब्लॉक कोणता आहे, तुमच्या गावाचं नाव ते करायचं आहे, तुम्हाला नाही का चेक्स बॉक्स पूर्ण डिटेल आहे ही पूर्ण भरल्यानंतर तुम्हाला गेट रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे। एक PDF डाउनलोड होईल, त्यामध्ये तुमचं जर नाव असेल तर तुम्हाला जो 16 हप्ता आहे पीएम किसान योजनेअंतर्गत भेटणारा तो 16 हप्ता नक्कीच भेटेल आणि नाहीतर मित्रांनो तुम्हाला वापस या पोर्टलवरती यायचं आहे आणि जे पण तुमचे काही KYC प्रॉब्लेम आहेत व न्यू रजिस्ट्रेशन काही अपडेट असेल तर इथं भरपूर असे ऑप्शन दिलेले आहेत, यामध्ये तुमचं सॉल्व्ह होईल। आणि मित्रांनो जर तुम्हाला आणखी काही जर माहिती पाहिजे असेल इथं यांच्या हेल्प अँड क्वेरी फॉर्म हे भरू शकतात किंवा इथं तुम्ही त्यांची नोंद आहे ती करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो ही अपडेट होती, ही अपडेट जी आहे ती तुमच्या पीएम किसान योजनेअंतर्गत 16 हप्ता भेटणार आहे त्या रिलेटेड आहे आणि जर तुम्ही हे अपडेट पूर्ण जर चेक केले, तुमचं जर स्टेटस सगळं ओके असेल तर तुम्हाला नक्की 100% 16 हप्ता येणाऱ्या 8 ते 15 दिवसात खात्यामध्ये बघायला भेटेल। अपडेट आवडले असेल तर प्रत्येक शेतकऱ्यामध्ये हा व्हिडिओ शेअर करा। आपल्या यूट्यूब चॅनल तुम्ही नवीन असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।